नमस्कार, मी वृषाली कदम परब. संघर्ष या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय की ललिता ही गेल्या अनेक दिवस संघर्ष करते आहे. तिच्यामध्ये झालेल्या शारीरिक बदलानंतर तिची अशी इच्छा आहे की तिनं पुरुषत्व स्वीकारावं, त्यासाठी लैंगिक बदल करण्यासाठी तिची इच्छा आहे. मात्र हे सगळं करत असताना आपल्या नोकरीवर गदा येऊ नये अशी तिची इच्छा आहे, आणि यासाठीच तिचा हा लढा सध्या सुरू झालेला आहे. बीड जिल्ह्यातील ललिता साळवी 27 वर्षीय आहे. पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदावर ती कार्यरत आहे. 2009 पोलीस दलामध्ये रुजू झालेली आहे. सध्या माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये ललिता साळवी कार्यरत आहेत. 2 महिन्यांपूर्वी ललिता साळवी यांनी पोलीस अधीक्षकांकडे लिंग शस्त्रक्रियेची परवानगी मागितलेली होती. लिंगबदलाची ही शस्त्रक्रिया आहे, त्याच्यासाठी त्यांनी विनंती केली होती. मात्र हा विषय पोलीस महासंचालकांच्या अंतर्गत येत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मग ललिता पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना देखील तिनं पत्र पाठवलं. माझ्यात पुरुषी लक्षणं असून माझ्या शरीरातील बदल मला जाणवू लागलेत, त्यामुळे मला लिंगबदल करण्यास परवानगी द्यावी, मला शस्त्रक्रियेसाठी रजा द्यावी अशी विनंती महासंचालकांकडे तिनं केली. लिंगबदल केल्यानंतर मला सेवेमध्ये मात्र कायम राहायचं आहे असं तिनं यात म्हटलेलं होतं. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ललिता साळवीला परवानगी नाकारली होती. लिंगबदल केल्यास ललिता साळवीला नोकरी गमवावी लागली असती, त्यामुळे ललिता यांच्यासमोर आता पेच निर्माण झाला आहे. ललिता न्यायालयामध्ये सध्या त्यांनी अपील केलेलं आहे. मुंबई हायकोर्टामध्ये ललिता यांची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. लिंगबदलासाठी परवानगी द्यावी असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. ललिताचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलेलं आहे आमचे बीडचे रिपोर्टर सुरेश जाधव यांनी. शारीरिक बदलामुळं बीडच्या पोलीस अधीक्षकाकडं एका पोलीस कॉन्स्टेबलनी एक लिंगबदलाची परवानगी मागितली होती. ज्यांनी परवानगी मागितली होती त्या ललिता आपल्यासोबत आहेत साळवे. मॅम, कशा पद्धतीनं तुम्हाला हे जाणवलं आता कुठल्या कुठल्या अडचणी? मी 2-2.5 महिन्यापूर्वी अर्ज केलेला होता ऑपरेशन सर्जरीचा, डीजी ऑफिस आणि एस पी ऑफिसला. त्याची अजून काही परमिशन आलेली नाही. कधी जाणवलं शारीरिक बदलाचं? कधी जाणवलं? 2014 2016 आम्ही जे जेला गेलो, जे जेच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितलं असं असं करायला लागलं. अच्छा, त्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासनाची मागणी मागितली होती, त्यासोबत त्यांचं काय उत्तर आलं? आता पोलीस कायदा काय सांगतो आणि तुमची मागणी कुठली? त्यांनी सांगितलं की अशी काही नियम नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला परमिशन देता येईल किंवा सुट्ट्या देता येतील. तुम्ही कुठली त्यांना परवानगी मागितली होती? मी सर्जरीची परवानगी मागितली होती. सर्जरीची डॉक्टरांच्या, जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते सांगितलं. जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हेच करणं तुम्हाला योग्य राहील. आता काय परिस्थिती आहे तुमच्या? आता तुम्ही न्यायालयातसुद्धा गेला होता, तुम्ही महासंचालकांनाही जाऊन भेटला, मुख्यमंत्र्यांनी तुमच्या बाबतीमध्ये विचार करून सांगितलं, पण आत्ता सध्या काय परिस्थिती? सध्याची परिस्थिती म्हणजे अशी, परमिशन माननीय पोलीस महासंचालकांनी नाकारली. त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टामध्ये गेल्याच्या नंतर हायकोर्टने सांगितलं सर्व्हिस मॅटर आहे म्हणून. कुठं जायला सांगितलं? मॅटमध्ये जायला. मॅटकडं जायचं असेल तर आता कशा पद्धतीची प्रोसेस आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठला कुठला त्रास होणार आहे, मानसिक असेल आर्थिक असेल? सध्याची तर मानसिकता एकदम माझी खूप ही झालेली आहे. आता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आश्वासनावरच मी सध्या तरी अवलंबून आहे. तुमच्या मॅटमध्ये जाताना कुठल्या कुठल्या अडचणी आहेत आत्ता सध्या? कुठल्या अडचणी? मला सध्या कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर खूप त्याच्यामध्ये माझा वेळ जाईल, आणि सध्याची माझी ती मानसिकता खूप हे आहे. मानसिकता माझी सध्याची खूप ढासळलेली आहे. मला खूप लवकर ऑपरेशनची गरज आहे. आता सध्या तुम्ही ज्या वेळेस सर्व्हिसला जातात, तिथे गेल्यानंतर ज्या रोजच्या येणाऱ्या अडचणी असतात त्या कुठल्या कुठल्या येतात? ह्याच असं अडचणी म्हणजे बाहेर गेल्याच्या नंतर
लेडीज बाथरूममध्ये जावा का जेंट्स बाथरूममध्ये जावा. लेडीज बाथरूममध्ये गेलं तर लेडीज म्हणतात अरे 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 इकडे कुठं आलास, बाहेर काढा. आणि जेंट्स बाथरूममध्ये गेलं तर मी एक लेडीज पोलीस आहे, जेंट्स बाथरूममध्ये कसं जाणार, याशिवाय माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. सरकारने कशा पद्धतीने विचार करावा, काय मागणी शेवटी सरकारने मला ऑपरेशनला लवकरात लवकर परमिशन द्यावी आणि माझी नोकरी आहे त्या जागेवर मला नोकरीवरती कायम ठेवा. आता ज्यांचं कुटुंब होतं ज्यांचा सपोर्ट आहे मात्र या द्विधा मनस्थितीमध्ये आहे आणि अशा फिजिकली चेंजेसमुळे जर एखाद्याच्या बाबतीत असा प्रकार घडत असेल तर सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून या मुलीला न्याय द्यावा हीच अपेक्षा मात्र कुटुंबाकडून केली जाते. आणि जर नोकरीवर जर गदा आली तर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा भागवायचा हीसुद्धा आज ललिता यांच्यासमोरची खूप मोठी अडचण आहे. चंद्रप्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र वन, बीड. लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी पोलीसमध्ये कार्यरत असणाऱ्या ललिता साळवे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश त्यांना आज पुन्हा मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी मॅटमध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलेले आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आहे. पोलीस महाधीक्षक कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी असा अर्ज केलेला आहे. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीस दलच नाही तर राज्याचं गृह विभाग देखील यासंदर्भात पुढे काय करायचा याचा सध्या विचार करत आहे. तर आज ही केस मुंबई हायकोर्टामध्ये आली होती मात्र मॅटकडे जाण्याचे निर्देश यावेळी न्यायालयानं दिलेले आहेत. या सगळ्या बातमीवर आमचे प्रतिनिधी शैलेश तौटे आज होते. शैलेशकडे आपण थेट जाऊया. शैलेश, आपण पाहतोय की आता मॅटकडे जाण्यासाठी कोर्टानं सांगितलेलं आहे, त्यामुळे आता पुढची लढाई ही मॅटमध्ये असणार आहे. मॅट कशा पद्धतीनं या गोष्टीकडे रिॲक्ट करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. आज दिवसभरात नेमकं काय काय घडामोडी घडलेल्या आणि आता ललिता पुढे नेमके कुठले कुठले पर्याय उभे आहेत हे देखील सांगशील शैलेश. नक्कीच, लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई हायकोर्टात दाद मागणाऱ्या महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना मुंबई हायकोर्टानं मॅटकडे जाण्याचे निर्देश दिलेले आहेत. संबंधित हे प्रकरण जे आहे हे प्रशासकीय सेवेतील आहे आणि हायकोर्टात येण्यापूर्वी तुम्ही मॅटमध्ये जाण्याचे निर्देश जे आहेत ते मुंबई हायकोर्टाने ललिता साळवे यांना दिलेले आहेत. एकंदरीत आपण हे प्रकरण बघितलं तर ललिता साळवे यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी यांनी बीड पोलीस अधीक्षकांना एक अर्ज दिला होता आणि त्यानंतर बीड पोलिसांनी अधीक्षकांनी या संदर्भात हे प्रकरण जे आहे ते पोलीस महासंचालकांकडे पाठवलं. मेलद्वारेसुद्धा ललिता साळवे यांनी हे पोलीस महासंचालकांकडे हे प्रकरण दिलं होतं आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस महासंचालक तसंच गृहखातंसुद्धा या संदर्भात विचार करू लागलं. या नंतर ललिता साळवे यांनी सांगितलं की शस्त्रक्रिया करण्यासाठी मला सुट्टी देण्यात यावी आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर मला या पोलीस सेवेमध्ये कार्यरत करावं अशीही मागणी होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात ललिता साळवे यांना सांगितलं की जर आपण शस्त्रक्रिया केली तर आपल्याला पोलीस दलामध्ये रुजू होता येणार नाही. अशा प्रकारे सांगल्यानंतर ललिता साळवे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि या संदर्भात आज धर्माधिकारी आणि डांगरे यांच्या खंडपीठाने आज ही सुनावणी झाली. यामध्ये या खंडपीठानं असं म्हटलं आहे की ललिता साळवे यांनी हायकोर्टात येण्यापूर्वी मॅटकडे जावं आणि तिथून या संदर्भात तुम्हाला न्याय मिळू शकतो का, त्यानंतर पुढचा विचार करावा. त्यामुळे ललिता साळवे यांनी या संदर्भात आता मॅटकडे जाण्याचा निर्धार केलेला आहे आणि या संदर्भात ललिता साळवे यांना मॅटकडून काय निर्णय मिळतोय का, मॅटकडून काय या संदर्भात त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भात काही निर्णय दिला जातो का, हे मात्र आता पाहावं लागेल.
धन्यवाद शैलेश दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय की आता मॅट काय निर्णय देणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण या बातमीवर आहोत, या विषयावर आहोत, पण वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय, पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर आपलं स्वागत. तर आपण पाहतोय की ललिताचा संघर्ष सुरू झालेला आहे आणि आता ही लढाई मॅटपर्यंत जाऊन पोहोचली आहे. मॅट नेमका या सगळ्या विषयाकडे कशा पद्धतीनं पाहतं, त्यामुळे हे पाहणं देखील औत्सुक्याचं आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यातून मॅट नेमका काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान आपण आता जाऊया थेट बीडमध्ये. बीडमध्ये मधली ही घटना आहे. तर बीडमधून आपला रिपोर्टर सुरेश जाधव सध्या आपल्यासोबत आहे. सुरेश, आपण पाहतोय की तू ही बातमी आणलेली आहेस, तू सगळ्यात आधी या बातमीचा पाठपुरावा केलेला आहेस आणि वाचा फोडलेली आहेस या संघर्षाला. तर आपण पाहतोय की ललिताला अनेक अडचणींना सध्या सामोरं जावं लागतं आहे, तिची मानसिकता देखील खूप आता बदललेली आहे. काय सांगशील सुरेश? बीड जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या ललिता साळवे या महिला कॉन्स्टेबलनं लिंग बदलण्याच्या संदर्भामध्ये जिथे पोलिसांकडे अगोदर रजेची मागणी केली होती, मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ती नाकारलेली होती आणि त्यांना खुद्द जे पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याकडे मागणी मागा, म्हणजेच त्या संदर्भातली परवानगी दिली जाईल असं सांगितलं गेलं होतं. मात्र आत्ता या जर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर ललिता साळवे यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा त्या प्रकरणासाठी न्याय मागितला होता, मात्र हायकोर्टाने त्यांना मॅटकडे जाण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि मॅटकडे जर गेलं तर मॅटकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय क्लिष्ट असल्याचंही आता ललिता साळवे यांनी कालच आपल्याला महाराष्ट्रवंशी बोलताना सांगितलेलं आहे. मात्र या प्रकरणाचा जर आपण पूर्ण आढावा घेतला तर एका ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये राहणारी ही ललिता साळवे आहे. तिच्या घरामध्ये पाहिलं तर फक्त तीच एकटी कमवणारी आहे, त्यामुळं आज जर नोकरीवरती गदा आली आणि लिंग परिवर्तन केल्यानंतर जर नोकरीमध्ये सामावून नाही घेतलं तर आज तिच्या कुटुंबावरती सुद्धा उपासमारीची वेळ येणार आहे. आणि याचसाठी ही जी महिला आहे, ही जी मुलगी आहे, ही न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करू हे सांगितल्यामुळं आज मी तग धरून आहे असं ललिता साळवे म्हणते. दुसरीकडे जर पाहिलं तर मॅटमध्ये गेल्यानंतर ही प्रक्रिया क्लिष्ट चालणारी आहे. आजची तिच्या दैनंदिन जीवनातली रोजची जर प्रक्रिया पाहिली तर ज्यावेळेस एखाद्या शौचालयात जायचं असेल तर पुरुषाच्या शौचालयात जायचं की महिलांच्या शौचालयात जायचं हा तिच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे. सेवेवरती कार्यरत असताना पुरुषासोबत राहायचं की महिलांसोबत राहायचं हा सुद्धा तिच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि यामुळंच या सगळ्या द्विधा मनस्थितीचा आणि शारीरिक बदलामुळं झालेल्या या सगळ्या आलेल्या अडचणींचा सामना करत असणाऱ्या ललिता साळवेंची एकच मागणी केली जाते. तिच्या कुटुंबाशी ज्यावेळेस संपर्क केला त्यावेळेस कुटुंबही तिच्या पाठीशी आहे, कारण वयाच्या 22व्या 23व्या वर्षानंतर तिच्या शारीरिक बदलांची ही प्रक्रिया होत असल्याचं तिच्या आईंना आणि वडिलांना माहीत झालेलं होतं. लग्नाचा विषय ज्यावेळेस घरामध्ये चर्चेला गेला त्यावेळेस कुठे ही गोष्ट पुढे आली, लग्नास नकार दिल्यानंतर आई वडिलांनी विचारलं आणि त्यावेळेस तिने हे सांगितलं की माझ्या शरीरामध्ये हे शारीरिक बदल झालेले आहेत, तेव्हा कुठं हा प्रकार पुढे आला. आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं इथं सामान्य रुग्णालयामध्ये तिला चेकअप करावं लागलं. तिथून ज्यावेळेस ती जे रुग्णालयामध्ये गेली त्यावेळेस तिथल्या डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्हाला हे लिंग बदल करून घ्यावं लागेल, यामुळे हे प्रकरण पुढं आलं. आणि या शस्त्रक्रियेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांनी पोलिसांना परवानगी मागितली तेव्हा हे कुठं प्रकरण पुढं आलं. मात्र आता ललिता साळवे यांची एवढीच प्रमाणिक इच्छा आहे की लवकरात लवकर मला माननीय न्यायालयाने असेल किंवा जे पोलीस कमिशनर असतील यांनी मला परवानगी दिली पाहिजे. त्याचबरोबर जे काही पोलीस प्रशासनामध्ये ती आज नोकरी करते तर त्या नोकरीमध्ये सुद्धा कायम ठेवावं, कारण आता घरामध्ये कुणीही आधार नाही आणि आधार नसल्यानंतर जर नोकरीवरती गदा आली तर घर प्रपंचाने हे चालवायचं कसं हा तिच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं आता कुठंतरी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या या ललिता साळवे यांना लवकरात लवकर न्याय द्यावा हीच मागणी ती मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा करत आहे. नक्कीच, धन्यवाद सुरेश केलेल्या या विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय की ललिताचा संघर्ष सुरू झालेला आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे घर कसं चालवायचं, जर ही नोकरी गेली तर पुढे काय करायचं, असे अनेक प्रश्न तिच्या समोर पडलेले आहेत. आपण या विषयावर आहोत, वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. संघर्ष या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय की ललिताचा संघर्ष सुरू झालेला आहे. याआधी देखील तिचा हा संघर्ष सुरू होता, मात्र ललिताला याची कल्पना नव्हती की आपल्यात नेमके कुठले बदल होत चाललेले आहेत. गेलं वर्षभर ललिता मानसिक संघर्षामध्ये होती, मात्र वर्ष दीड वर्षानंतर तिला याची जाणीव झाली की नाही, तिच्या शरीरामध्ये बदल होत चाललेले आहेत आणि हे बदल पुरुषत्वाकडे वळत चाललेले आहेत. त्यामुळे आता लिंगबदल हा एकमेव पर्याय तिच्यासमोर तिला दिसला आणि ज्यावेळी तिने हा निर्णय घेतला त्यावेळी तिची अपेक्षा होती की प्रशासनानं तिला सहकार्य करावं. यासाठी तिनं अर्ज देखील दिला सुट्टीचा, मात्र तो अर्ज अमान्य झाला आणि आपण पाहतोय की ललिताचा संघर्ष हा सुरू झालेला आहे. ललिता 27 वर्षांच्या आहेत आणि आपण पाहतोय की ह्या वयामध्ये लग्नाच्या घरामध्ये बोलण्या चालू असतात आणि ज्यावेळी तिला हे जाणवलं की आपल्यामध्ये बदल होत चाललेले आहेत तेव्हा तिने ही गोष्ट घरच्यांच्या समोर उघड केली आणि त्यावेळी घरच्यांना देखील याची कल्पना आली. मात्र तिची घरची परिस्थिती पाहता अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे, त्यामुळे जर लिंगबदल केला गेला, त्याच्यासाठी रजा घ्यावी लागली किंवा लिंगबदलानंतर जर तिला पोलीस दलामध्ये रुजू होता नाही आलं तर मात्र घर कसं चालवायचं हा देखील पेच तिच्यासमोर आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये तिनं आता न्यायालयाचे दरवाजे ठोकावलेले आहेत आणि यामध्ये न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की हा प्रशासकीय प्रश्न आहे, त्यामुळे प्रशासनाकडे मॅटकडे हा प्रश्न गेला जावा आणि आता मॅट या संदर्भात काय निर्णय देणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण आपण पाहतोय की ललिता हिचा हा जो संघर्ष आहे ही कायदेशीर लढाई तर ती लढणारच आहे, मॅटकडे सुद्धा ही लढाई ती लढणारच आहे, पण त्यासोबतच गेली अनेक वर्ष, गेली दीड एक वर्ष ती एक मानसिक लढाई सतत लढत चाललेली आहे. ज्यावेळी हे बदल होत चाललेले आहेत त्यावेळी एक व्यक्ती म्हणून आपण पाहतोय की समाजाचा दृष्टिकोन तिच्याकडे बदललेला आहे बघण्याचा, तिच्या घरच्यांचा देखील दृष्टिकोन बदललेला आहे आणि हे सगळं पाहता अतिशय मोठ्या मानसिक तणावाखाली सध्या ललिता जात आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये होणारे बदल आणि त्यासोबतच समाजामध्ये देखील तिच्याकडे पाहण्याची वृत्ती आणि त्यात होणारे बदल या सगळ्याचा सामोरा सध्या ललिताला करावा लागतोय आणि त्यात तिचा हा संघर्ष सुरू आहे. तो आणि तिचा हा संघर्ष आहे आणि पहिल्यांदाच असं घडत आहे, त्यामुळे नेमकं या प्रकरणाकडे कसं पाहावं ह्याचा विचार पोलीस दलात देखील होतोय. बीड इथं ती कार्यरत आहे, बीडच्या पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल या पदावर ललिता कार्यरत आहे आणि असं असताना आता आपल्याला पोलीस दलामध्ये कायम ठेवावं अशी तिची मागणी आहे आणि या मागणीसाठी म्हणून तिचा हा संघर्ष सुरू झालेला आहे. अर्थात तिच्या घरच्यांनी देखील लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दल घरच्यांची सहमती आहे, त्यामुळे ही शस्त्रक्रिया ती करणार आहे. मात्र ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तिची जी नोकरी आहे ती कायम राहणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आता तिच्यासमोर आहे. त्यामुळे आपण पाहतोय की ललिताचा हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि आता मॅट याकडे काय कशा पद्धतीनं पाहतं, कारण प्रशासकीय व्यवस्थेबाबतचा हा प्रश्न आहे. त्यामुळे हायकोर्टानं देखील सांगितलेलं आहे की हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यामुळं थेट कोर्टात न येता, थेट हायकोर्टात न येता मॅटकडे दाद मागणं सर्वात आधी अपेक्षित आहे. त्यामुळे आता मॅटकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्याच प्रकरणी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीस दलच नाही तर राज्याचं गृह विभाग देखील या संदर्भात पुढे नेमकं आता काय करायचं ह्या पेचामध्ये आहे. दरम्यान ललितानं मागणी केलेली आहे की या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि तिला मदत करावी जेणेकरून तिची नोकरी टिकून राहील, कारण मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. मात्र या सगळ्यात आपण पाहतोय की ललिता अनेक प्रकारच्या लढाया सध्या लढते आहे, मानसिक लढाई आहे, त्याच पद्धतीनं कोर्टाची तिची लढाई आहे, कागदोपत्री लढाई आहे आणि हे सगळं करत असताना तिचा संघर्ष हा लढा तिचा सुरू झालेला आहे. तर आपण पाहतोय की लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई हायकोर्टामध्ये तिने दाद मागितली होती आणि या संदर्भात आज सुनावणी देखील झाली. महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवेंना महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश आज पुन्हा मुंबई हायकोर्टानं या प्रकरणी दिलेले आहे, त्यामुळे आता हे प्रकरण मॅटकडे गेलेले आहे. पण आपण पाहतोय की आता संघर्ष हा सुरू झालेला आहे, ती मानसिक तणावाखाली आहे
आणि आपण पाहतो की ज्यावेळी असे बदल होतात, जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा समाज ह्या घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो, आणि जेव्हा समाजाचे अनेक दृष्टिकोन असतात, जेव्हा समाजाचे अनेक पैलू असतात त्यामागे, आणि तेव्हा ती व्यक्ती मात्र प्रचंड मानसिक तणावाखाली असते. तिचा हा मानसिक तणाव आहेच, पण त्यासोबतच आर्थिक तणाव देखील आहे, कारण बेताची परिस्थिती आहे तिची, त्यामुळे ही जर नोकरी गेली तर मग पुढे काय करायचं हा प्रश्न देखील तिच्यासमोर आ वाचून उभा आहे. जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी समाजाचा या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. नेमका समाजाचा या घटनेनंतर दृष्टिकोन कसा बदललेला आहे किंवा महिला समाजातील या घटनेकडे कशा पद्धतीनं पाहतात हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हां ठीक आहे ना, पण ते तुम्हाला नॅचरली मिळालं ते एक्सेप्ट करा ना, म्हणजे चेंज करायची गरज काय आहे मुळातच. इट ऑल डिपेंड्स, जर तिला योग्य वाटत असेल तर ते योग्य असेलच, मी त्यामध्ये काय कमेंट करणार. आय थिंक इट्स फाईन, म्हणजे तिला जर करायचं असेल तर ती करू शकते. ॲक्च्युली आत्ताच्या काळामध्ये जे लेडीज आहेत त्यांना स्वतंत्र आहे, आणि त्यांना स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतः जे त्यांना पटतं ते त्यांनी करावं, म्हणजे त्यांनी चेंज करून त्याच्यामध्ये पुन्हा जर नोकरीवरती राहायचं असेल तर ते राहू शकतात, आणि हे मला योग्य वाटतं. आता म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण असताना जेव्हा आपण लिंगभेद करतो, दॅट इज व्हेरी रॉंग, की मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यांनी तिचं काम केल्याशी मतलब आहे. आपण जे पोलिसांना जी कामं देतो ती कुठल्याही जेंडरमध्ये त्यांनी केली तर ती जास्त भावतील आम्हाला सर्वांना. म्हणजे पोलीस 24 तास 7 दिवस आपल्यासाठी रस्त्यावरती उभे असतात, किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तेवढंच काम करतात, तर ते कुठल्या ते कोण करतं ह्याच्यापेक्षा ते कसं करताय ना, ह्याला जास्त इम्पॉर्टन्स आपण दिला पाहिजे. म्हणजे आपण आज मुली पण खूप मुली पण भरपूर पुढे गेलेल्या आहेत, मुलांच्या खांद्याला खांदे लावून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात. तर लिंग चेंज करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो कामामध्ये त्याला मिक्स करणं कितपत योग्य आहे हे तर मला तर योग्य नाही वाटत आहे. तर फक्त त्याच्या कामावरती आपण लक्ष दिलं पाहिजे की लिंग चेंज केल्यानंतर तिच्या कामामध्ये कुठलाच बदल येता कामा नये, की जे काम करते ते काम तिने फक्त परफेक्टली करावं. पोलीस प्रशासनाच्या कायद्याअंतर्गत असेल तर हरकत नाही त्यांनी रुजू होण्यासाठी, आणि जर कायद्याबाह्य असेल तर मग पोलीस प्रशासनाने कारवाई करावी त्यावरती. जे कायदा आहे आपला जो शासन आहे, शासनाच्या पलीकडे जो करत असेल वेगळं काही तर मग त्याला अर्थ नाही त्या गोष्टीला. माझ्या मतानं तरी योग्य आहेत, तिला दिलेलं स्वातंत्र्य आहे, तर घटनेप्रमाणे जर तिला ते मिळत असेल तर तिने का करू नये आणि ती सेवेमध्ये का राहू नये. प्रत्येकाच्या इच्छेवर पण काही गोष्टी अवलंबून आहेत ना, तर तिच्या इच्छेनुसार तिला जर करायला मिळत असेल आणि ती लिंग परिवर्तन करत असेल तर तिला कोर्टाने पण कुठेतरी सहानुभूती घेऊन त्यांना तिला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर दिला पाहिजे, आणि पुढचे तिचे जे भविष्य आहे ते तिने कुठेतरी घडवून सरकारने म्हणजे काही मदत करायला पाहिजे न्यायालयाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेनुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, आणि त्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारे त्या साळवे महिला कॉन्स्टेबलने पुरुषाचं लिंग परिधान केलं आहे आणि ती कन्वर्ट झालेली आहे. तर सरकारने तिला तिच्या नोकरीवर गदा आणू नये आणि तिला रजासुद्धा द्यावी, मंजूर करण्यात यावी तिची सुट्टी, आणि तिला कामावर हजर करून घ्यावे. भारतीय घटनेच्या अधिकारानुसार तिला जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तर तिने जर लंग शस्त्रक्रिया जर केलेली असेल तर त्याच्यामध्ये जर ती फिट बसत असेल तर तिला तुम्ही ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग घेऊन तिला फिट बसत असेल तर तुम्ही तिला जॉबमध्ये ठेवू शकता. तर आपण पाहतोय की समाजामधून देखील अनेक प्रतिक्रिया आता या प्रकरणावर उमटू लागलेल्या आहेत, मात्र ललिताचा संघर्ष हा सुरू झालेला आहे आणि आता तिच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. मॅट या सगळ्या प्रश्नांकडे कशा पद्धतीनं पाहतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तुर्तास आता वेळ झालेली आहे, इथेच थांबायची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त महाराष्ट्रवाद.